नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आज आपण या व्हिडिओमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 1926 साली महाराष्ट्रात नगर प्रशासनाची सुरुवात झाली. त्यानुसार मुंबई शहरात मेयर्स कोर्टाची स्थापना करण्यात आली. 1901 साली मुंबई जिल्हा पालिका कायदा संमत करण्यात आला. तसेच 1925 साली मुंबई शहर पालिका कायदा संमत करण्यात आला. यानुसार 1965 साली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला. भारतीय राज्यघटना कलम 243 आर नुसार संबंधित राज्यांना कायद्यानुसार नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करता येतात. नगरविकास खात्याकडून 10,000 अधिक लोकसंख्येच्या गावांचे रूपांतर नगरपंचायतींमध्ये तर 25,000 अधिक लोकसंख्येच्या गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये केले जाते. तसेच महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 5,00,000 पुढे गेली की तेथे महानगरपालिका अस्तित्वात येते. अशा प्रकारे आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेतली. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.